हॅलो आज आपण प्रथमतः एक महत्त्वपूर्ण जो विषय आहे आपला की वस्तूसंग्र इतिहासाचे उपयोजन या इतिहासाच्या उपयोजनमध्ये आपल्याला महत्त्वाचा पहिला घटक जो आहे तो घटक आहे वस्तुसंग्रहालय या वस्तुसंग्रहालय या घटकाचा अभ्यास करत असताना बऱ्याच वेळा झाला आपल्याला काय असं की आपल्याला या विषयाच्या नोट्स किंवा रेफरन्स बुक ना किंवा टेक्स्टबुक किंवा इतर काही साहित्य असतं ते वेळेत न भेटल्यामुळे आपल्याला जर लेट होत आहे तर ह्या वस्तुसंग्रहालयाच म्युझियम असं म्हटलं जातं हा पहिला घटक आहे या घटकामध्ये मुळात आपल्याला सिलेबस होता परंतु फक्त वस्तुसंग्रहालय होतं मग याच्यामध्ये कोणकोणती वस्तू वस्तूसंग्रहालयांचा अभ्यास करायचा आहे वस्तुसंग्रहालयाचे कोणते प्रकार त्याच्यामध्ये घ्यायचे आहेत आणि त्या व्याख्येचं आणि त्याचं स्वरूप काय आहे हे आपल्याला समजत नव्हतं परंतु आता निश्चित असं सिलेबस किंवा निश्चित असं मटेरियल उपलब्ध झाल्यामुळे आप आपल्याला त्याचा आढावा घ्यायचा आहे आणि जरा ऑब्जेक्टिव्ह व्ह्यू आपण जाणार आहोत तर प्रथम याच्यामध्ये तीन घटकांचा अभ्यास करायचा आहे आप आपल्याला की त्या तीन घटकांमध्ये प्रामुख्याने आपल्याला वस्तू संग्रहालयाची व्याख्या स्वरूप त्याचे प्रकार आणि त्या एक उदाहरण दाखल किंवा एक वस्तुसंग्रहालयाचा अभ्यास त्याच्यामध्ये करायचा आहे त्याच प्रिन्स ऑफ वेल्स म्हणजे त्याचं नंतर नाव होतं छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालय असं या तीन टॉपिकचा अभ्यास करायचा याच्यामध्ये आपल्याला वस्तूसंग्रहालयाचा अर्थ समजून घ्यायचा आहे त्याचं स्वरूप अभ्यासायचं आहे आणि त्याचे काही महत्त्व स्पष्ट करायचं आणि त्याच्यामधील प्रिन्स ऑफ वेल्स या जे म्युझियमचा आपल्याला अभ्यास करायचा आहे मग याच्यामध्ये संग्रहालय म्हणजे काय संग्रहालय का हा शब्द खूप महत्त्वपूर्ण आहे त्याची फोड करून लक्ष फोड करणं गरजेचे आहे वस्तुसंग्रहालयानेच इंग्रजीमध्ये म्युझियम हा शब्द आहे म्युझियम या शब्दाचा उगम म्युझिस या शब्दातून झाला आहे म्युझियस ही ग्रीक पुरणातील एक देवता आहे तर संग्रहालय म्हणजे आलय म्हणजे वस्तू ठेवण्याचे ठिकाण म्हणून ते संग्रहालय अशी ढोबळमानाने आपण व्याख्या करतो परंतु या वस्तू संग्रहालयाच्या बाबतीत ग्रीक रोमन असतील ख्रिश्चन असतील किंवा इतर युरोपियन देशातल्या काही परंपरा आहेत त्या परंपरांचा पण आढावा आपल्याला इथं घ्यायचा आहे तर म्यूज या शब्दाचा ऑक्सफर्ड क्युशिरियस मधील प्रेरणा दैवी प्रेरणा सर्जनशील प्रवाहा उत्तेजन देणारे देवता असं आहे म्हणजे की त्याचा अर्थ आपण पाहिलेला आहे की हा ऑब्जेक्टिव्हला प्रश्न विचारला जाऊ शकतो की ह्या शब्दाचा उगम कशातून आलेला आहे तर ग्रीक रोमन या संस्कृती किंवा या ह्यातून ह्या शब्दाचा उदय झालेला आहे ओके याच्यामधला हा पहिला ऑब्जेक्टिव्हला प्रश्न विचारला जाऊ शकतो अशा त्यांच्या म्युझियस आहेत नऊ पण त्याचा आपल्याला इथं काही संबंध किंवा संदर्भ नाही आहे आपल्या सिलेबसच्या संदर्भात तर त्याच्यानंतर ज्या काही व्याख्या केलेल्या आहेत त्या व्याख्या एक थोडक्यात स्वरूपात थो आपण पाहणार आहोत फार ऑब्जेक्टिव्हला त्या महत्त्वपूर्ण जरी नाही आहेत मुळातच आणि त्या फक्त हा विषय समजून घेण्यासाठीच्या ह्या व्याख्या आहेत की अलेक्झांड्र यांनी एक के व्याख्या केलेल्या वस्तूसंग्रहालय एक जटिल संस्था आहे तिची व्याख्या करणं सोपे कार्य नाही कारण तिची व्याख्या करण्याच्या पार्श्वभूमीमध्ये आपला दृष्टिकोन राहतो तो जो व्याख्या करण्याची आवड व नावड आवडण्याच्यावर अवलंबून असतो म्हणजे हे सं त्याच्या काही लोकांचं म्हणजे मत आहे तर त्याची मुख्य व्याख्या ज्ञान व जिज्ञासा निर्माण करणाऱ्या वस्तूंचे संग्रहस्थळ म्हणजे वस्तू संग्रहालय आता हे चालू वेगवेगळ्या लेखकांची मतं पण आपल्या दृष्टिकोनातून वस्तू संग्रहालयाची व्याख्या का काय आहे की एखादं ऐतिहासिक स्वरूपाच्या किंवा प्राचीन मध्ययुगीन कालखंडातल्या आपल्या इथं फार तर मध्युगीन मागच्या आधुनिक कालखंडातला म्हणजे मध्ययुगीन उत्तर जो कालखंड आहे या कालखंडातल्या वस्तू म्हणजे संग्रहालय असा एक आपला समज होऊन समज आहे किंवा तो एक गैरसमज आहे म्हणजे आपल्या तो आजपर्यंत आपण पाहिलेले नाहीत परंतु या टॉपिकमुळं आपल्याला वस्तू संग्रहालयाची व्याख्या किंवा संग्रहालयाचं स्वरूप किती व्यापक आहे आणि किती प्रकारचे वस्तू संग्रहालय ह्या भारतामध्ये आहेत किंवा संग्रहालयाची सुरुवात कशी झाली भारतातलं पहिलं संग्रहालय कोणतं अशा एक ना अनेक प्रश्नांचा आढावा आपल्याला याच्यातून घ्यायचा आहे म्हणजे हे फार व्याख्या आपल्याला पाहण्यापेक्षा एक जरी व्याख्या घेतली तरी तुम्हाला समजते की उपलब्ध नसणाऱ्या वस्तूंचे गुप्तस्थळ म्हणजे संग्रहालय किंवा वस्तुसंग्रहालय चांगले शिक्षण देणारे असून ते संग्रहित वस्तूंचे संपूर्ण विवरण सादर करते म्हणजे ते एक प्रकारचं ज्ञानही देतं प्रेरणाही देतं आणि काय करत असतं मनोरंजनही करत असतं म्हणजे आता बघा याच्यामध्ये आयकॉम आंतरराष्ट्रीय संग्रहालय परिषदेने एक व्याख्या केलेली आहे की के जिच्यामध्ये सांस्कृतिक वैज्ञानिक कलावस्तूंचे संरक्षण व प्रदर्शन मुख्यतः ज्ञान शिक्षण व मनोरंजनाच्या उद्देशाने केलं जाते त्याला काय म्हटलं जातं वस्तू संग्रहालय म्हटलं जातं म्हणजे त्याचा जा तीन उद्देश सांगितलेला ती आहे त्यांनी तर बघा की ज्ञान शिक्षण व मनोरंजन हे तीन घटक त्याच्यातून अभ्यासले पाहिजेत किंवा त्याच्यातून होत असते म्हणजे ज्ञानही मिळतं शिक्षणही मिळतं आणि मनोरंजनही होतं प्रत्येकाचा दृष्टिकोन आहे त्याच्याकडून की ते शिक्षणाच्या दृष्टिकोनातून पाहिजे का ज्ञान ज्ञानार्जन करण्याच्या दृष्टिकोनातून पाहिजे किंवा मनोरंजन म्हणून पाहिजे आपण लहानपणी किंवा आत्ताही वस्तूसंग्रहालयाला भेटी देतो फार तर आपण पुण्यातलं राजा दिनकर दिनकर केळकर संग्रहालय पाहिलं असेल आऊंच भावानी संग्रहालय पाहिलं असेल अशा काही एक ना अनेक काही का लोकांनी संग्रहालय कधी प्रतापगडावरचं संग्रहालय पाहिलं असेल आपल्याला त्या दृष्टिकोनातून म्हणजे संग्रहालय म्हणजे काही दृष्टीनं शिवकालीन मुघलकालीन पेशवेकालीन वस्तूंचा समुच्चय पाहणं म्हणजे वस्तू संग्रहालय अशी एक ढोबळ मानाने आपल्या माना मनातील एक संकल्पना आहे कल्पना आहे असं म्हणता येईल तिला संकल्पनेच्याऐवजी म्हणजे त्याच्या दृष्टिकोनातून आपण आहे आपल्याला की ही व्याख्या किती व्यापक आहे तिची व्याप्ती काय आहे याचा आढावा आपल्याला या टॉपिकमधून घेणार घेता येणार आहे तर मग वस्तुसंग्रहालय प्राण्यांचंही असतं वेगवेगळं आहेत खूप खूप आहेत तर आपल्याला सर्वात प्रथम आपल्या विषयाकडं यायचं आहे तर संयुक्त राष्ट्र अमेरिकेची एक व्याख्या आहे वस्तुसंग्रहालय स्थिर व अलाभकारी संस्था आहे म्हणजे जिच्यातून लाभ होत नाही का काय जिथे मुख्यत्व करून शैक्षणिक व सौंदर्य बोधात्मक कार्यविषयक वस्तूंचे संकलन जतन संवर्धन प्रदर्शन संशोधन केले जाते ओके अशा व्याख्या आहेत आता आपल्याला याच्यातला महत्त्वाचा जो काही सिलेबसचा घटक आहे तिथं आपल्याला जायचं आहे प्राचीन कालखंडामध्ये संग्रहालय या संकल्पनेचा प्रथम उगम युरोपमध्ये झाला अलेक्झांड्रियामधील टॉलेमी राजाने आपल्या राजवाड्यात पहिल्यांदा वस्तुसंग्रहालय सुरू केला हा ऑब्जेक्टिव्हसाठी प्रश्न महत्त्वाचा आहे म्हणजे त्या कालखंडामध्ये चित्र पेंटिंग्स त्या ठेवल्या जायच्या म्हणून ती संकल्पना त्या दृष्टिकोनातून पाहिली होती मग त्याचं प्रदर्शन केलं जायचं म्हणजे मौल्यवान शिल्प पळून नेली जायची रोम हे त्या कालखंडातले एक महासत्ताक देश होता म्हणजे आज जसं आपण अमेरिकेला महासत्ताक म्हणतो तसं रोम इटली हे नंतर इंग्लंड अशा काही संकल्पना आहेत महासत्तेच्या त्यावेळेस सत्ताधारी राष्ट्र होते जे जगावरती राज्यकारभार करायचे त्या अनुषंगाने आपण त्याच्याकडं पाहत असतो पण आता आपल्याला ख्रिश्चन युगाला सुरुवात झाल्यानंतरची एक संकल्पना बदलली की वस्तू संग्रहालयाची संकल्पना ही स्फूर्ती निर्माण करणारे ज्ञानार्जन करणारे अशी वास्तू आहे हे एक महत्वाचा बदल त्या कालखंडामध्ये झाला प्रत्येक का जाती सॉरी प्रत्येक धर्माच्या विचारसाधनेनुसार वर संग्रहालयाकडं पाहिलं गेलं आता ग्रीसमधली वस्तू संग्रहालय मागे पडली याच्यामुळं आणि नंतर जे काही ख्रिश्चन धर्माचा प्रसार झाल्यानंतर तिथं आले परत मध्यगीन कालखंडातल्या अनुषंगाने आपल्याला पाहिजे की ख्रिश्चन धर्मगुरूंनी कलाकृतीच्या द्वारा धार्मिक भावना जागृत होतात त्यामुळे ज्ञान प्राप्त होते प्रेरणा मिळते त्यासाठी चर्चेसमध्ये विविध धार्मिक प्रसंगावरील काय केलेलं आहे नीती संबंधाची इतर आणि कलाकुसर केलेली आढळून येते हे त्याचं वैशिष्ट्य आहे हे लक्षात घ्या की जे काय ती पाहिल्यानंतर त्याच्याकडून प्रेरणा भेटते ज्ञान भेटते त्याच्यासाठी म्हणजे त्यानं त्यांच्याकडं अगदी प्रतिमेतून येशू ख्रिस्तांना पाहणं आणि त्यांच्या मुबेहू त्यांना तिथं त्या स्वरूपामध्ये पाहणं आणि त्याच्यापासून आम्हाला प्रेरणा भेटते म्हणजे प्रेरणा प्रेरणाचित्रातून भेट भेटली किंवा त्या चित्रामध्ये त्यांना पाहिल्यामुळं भेटली अशामुळं अशा वस्तूचा संग्रह करून त्या लोकांना दाखवलं पाहिजेत असं त्या विचारसरणीतून पुढं आलेलं दिसून येतं आता त्याच्यानंतर वस्तू संग्रहालयाचे दोन प्रकार आले म्युजि म्युझियम आणि आर्ट गॅलरी म्हणजे कला जे काही आर्ट गॅलरी म्हटलं जातं की चित्रकला किंवा भिंतीवरची चित्र असतील पोस्टरवरची चित्र असतील या कालखंडां ह्या अनुषंगाने पाहतो आता आपण आधुनिक कालखंडामध्ये काय झालेलं आहे की सन सतराशे सत्तावीसमध्ये सी एप नेक्युलियस या लेखकाने म्युझिओग्राफिक हा ग्रंथ लिहिला तो प्रदर्शन कसे मांडावे या विषयावर पहिली हस्तपुस्तिका म्हणून ओळखले जाते म्हणजे त्याच्याकडं त्याचं सुद्धा एक टेक्निक असतं आणि त्याच्याकडं त्या दृष्टिकोनातून पाहिलं पाहिजे हे म्युझिओग्राफिक या ग्रंथातून लोकांना कळायला लागलेलं आहे आता आपल्याला फार जागतिक लेवलचा आढावा घ्यायचा नाही आता सरळ आपण भारतीय वस्तू संग्रहालयांकडे येणार आहोत आणि भारतातील प्रमुख वस्तूसंग्रहालय आणि भारतातील वस्तूसंग्रहालयाचे प्रकार याचा आढावा आपण इथं घेणार आहोत आता सर्वात प्रथम म्हणजे बघा ज्यावेळेस आपण भारतामध्ये आपली फार समृद्ध असं वारसा असणारी तक्षशिला नालंदासारखी ख्यातनाम विद्यापीठ त्या कालखंडामध्ये अस्तित्वात होती आणि मग ती किंवा आपल्याकडे मंदिरही होती फार मोठ्या प्रमाणामध्ये ती ज्ञानार्जनाची पण ठिकाणं होती ते त्याच्या अनुषंगाने आपल्याला इथं फार पाहिजे नाही परंतु नालंदा आणि तक्षशिला सारखे ग्रंथसंग्रह काही कारणास्तव नंतरच्या म्हणजे ज्यावेळेस परकीय आक्रमणं झाली त्यावेळेस ते पेटवून पण देण्यात आले परंतु जे काय अस्तित्व असणारी काय वस्तू आहेत त्याच्यावरून सुद्धा आपल्याला त्याचं वैभव कळून जातं परंतु ही एक हे एक वैभव आहे आणि त्याचं संवर्धन केलं पाहिजे जतन केलं पाहिजे आणि त्यातून प्रेरणा भेटू शकते आपल्याला हा विचार हा ब्रिटिशांना अगोदर सुचलेला होता ब्रिटिशांनी इंग्लंडमध्ये तशा पद्धतीनं विकास स्वतःचा केलेला होता आणि मग ब्रिटिशांनी भारतावरती आक्रमण केल्यानंतर किंवा भारतात सत्ता स्थापन केल्यानंतर सतराशे चौऱ्याऐंशी मध्ये बंगालमध्ये पुरातत्वी वस्तूंचा अभ्यास करण्यासाठी काय केलं होतं एशियाटिक सोसायटी ऑफ बेंगॉल या संस्थेची स्थापना केली म्हणजे ते काय करत होते की त्या कालखंडामध्ये पाश्चात्यवादी आणि पौरात्यवादी हे दोन संकल्पना उदयास आलेल्या होत्या या पौर पौरात्यवादी जी संकल्पना होती ती संकल्पना म्हणजे काय की पोर पूर्वेकडील राष्ट्रसुद्धा त्या काळातली एक महासत्ताक राष्ट्र होती त्यांच्याकडे सुद्धा ज्ञानाचा उगम ज्ञानाचा स्फोट झालेला होता जो की आज आपल्याला भारताला ब्रिटिश ब्रिटिश भारतामध्ये आले त्यावेळेस ते व्हाईट मॅन बर्डन्स नावाची एक कविता आहे किपलिंग ची रुडियाड सॉरी किपलिंग नावाचे एक इतिहासकार आहे त्यांची कविता होती त्याच्यामध्ये त्यांनी व्हाईट मॅन बर्डन्स म्हणजे गोऱ्या लोकांवरचा बोजा रुडॅड किपलिंग त्यांचं नाव आहे गोऱ्या लोकांवरील म्हणजे बोजा आहे ही लोकं आणि लॉर्ड डलहौसी तर म्हटलेले होते की आम्ही ब्रिटिश लोक तोंडाला काळेपासून आलेलो होतो इथं कुणी आम्हाला वळखल म्हणून म्हणजे ते इतकी रानटी स्वरूपाचे भारतीय लोक असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे परंतु ज्यावेळेस अशा काही जी ही संस्था स्थापन केलेली होती यांनी काय केलं होतं भारतातल्या पुरातत्वाचा अभ्यास केला पुरातत्वातून काय केलेलं होतं की भारताचं सुद्धा एक महासत्ता किंवा भारत एक विकसित राष्ट्र होऊन गेलेलं आहे परंतु त्याचा अभ्यास केलेला नाही त्याचं ज्ञान नाही याविषयी भारतीय अज्ञात आहेत आणि त्याचा अभ्यास करण्यासाठी विल्यम जोन्सनं काय केलेलं आहे एशियाटिक सोसायटी ऑफ बेंगॉल स्थापन केली मग अठराशे चौदाला मानवशास्त्र भूस्तरशास्त्र पुरातत्व वनस्पतीशास्त्र प्राणीशास्त्र नानकशास्त्र वेगवेगळ्या शास्त्रांचा त्याच्यामध्ये अभ्यास केला जावा लागला आता खऱ्या अर्थाने वस्तू संग्रहालय या संकल्पनेला भारतातच सुरुवात कधी झाली सतराशे चौऱ्याऐंशीला ज्यावेळेस विल्यम ज्यूसनं काय केलं ही संस्था स्थापन केली मग अठराशे ला मद्रास या ठिकाणी दुसऱ्या वस्तू संग्रहालयाची स्थापना करण्यात आली आणि कलकत्ता व्हिक्टोरिया म्युझियम व अल्बर्ट या दोन संग्रहालयांची निर्मिती करण्यात आली मुंबईचे प्रिन्स ऑफ वेल्स हे त्यावेळेस स्थापन करण्यात आलं आणि मग त्याचंच नाव नंतर पुढे छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालयास ठेवण्यात आलं अशा पद्धतीनं हा भारतातल्या वस्तू संग्रहालयाचा काय होता एक प्रकारचा उदय होता उगम होता एक शोध होता आणि तिथूनच भारतीय वस्तूंचा कलाशिल्पांचा काय होणार होता समुच्चय केला जाणार होता आणि त्याच्यातून भारतीय कलेचा भारतीय साहित्याचा भारतीय संस्कृतीचा भारतीय धर्माचा अभ्यास केला जाणार होता हे आपल्याला कधीही ज्ञात नव्हतं कारण की आपल्याला तेवढं हे नव्हतं की एक जागरूकता नव्हती किंवा प्रबोधन नव्हतं आणि ते ब्रिटिशांनी आपल्याला त्याची ओळख केलेली करून दिस दिलेली दिसून येते तर गवर्डर जनरल रॉडच्या काळात सुद्धा काय केलं त्यांनी की काय केलेलं होतं की एक पुराण वस्तू संशोधन खात्याचा सरसंचालक सर, सर जॉन मार्शल यांच्या प्रेरणेमुळे काय केलं होतं वस्तूंचे प्रदर्शन सुद्धा भरवलेलं दिसून येतं तर लॉर्ड कर्जांचं जरा असं महत्वपूर्ण एवढ्यासाठी आहे की त्यांनी ऍन्शंट मोन्युमेंट ऍक्ट स्थापन केला याच्यामुळं काय कि झालं की दुर्मिळ किल्ले वस्तूंची काय झाले तर संरक्षणाची व्यवस्था करण्यात आली हे खूप महत्वपूर्ण आहे त्यांना इतिहासाविषयी ऐतिहासिक बाबींविषयी जागरूकता असलेली दिसून येते तर पुण्यामध्ये लॉर्ड रे इंडस्ट्रीयल म्युझियम आहे आणि नंतर त्याचा आढावा पुढे येणार आहे त्यालाच पुढं महात्मा फुले वस्तू संग्रहालय असं पण नामकरण करण्यात आलेलं दिसून येतं ओके okay? आणि मग संग्रहालय विविध विद्यापीठांमध्ये शिकवलं जायचं परंतु त्याचा फारसं जागृती त्याच्यामध्ये झालेली दिसून येत नाही आता नंतर भारतीय संशोधक मंडळ हे पुण्यामध्ये आहे तिथं जे काय कागदपत्रांचा दस्तऐवजांचा काय संग्रह करून ठेवण्यात आलेला आहे आपल्याला फार डिटेल्समध्ये पाहिजे नाही आपण ऑब्जेक्टिव्ह पर्स्पेक्टिव्हनं जात आहोत ह्या टॉपिककडे तर वस्तूसंग्रहालय ठिकाण शिक्षण संशोधन राष्ट्रीय उदात्तीकरण व सांस्कृतिक वारसा यांचा अभ्यास करण्याचे ठिकाण आहे म्हणजे ही भूमिका महत्वाची आहे की वस्तू संग्रहालयाकडे पाहण्याचं काय दृष्टिकोन आहे राष्ट्राचं उदात्तीकरण होतं राष्ट्राचा आजपर्यंत सांस्कृतिक वारसा असा लयास जातो आणि लयास गेल्यानंतर भारतातल्या होऊन गेलेल्या भूतकाळातील सांस्कृतिक वारसा जर नाही जपला तर त्याविषयी अज्ञान राहतं आणि ज्ञान नसल्यामुळे काय होतं आपल्याला वाटचाल कुठे करायची आणि आपण कुठे होतो याची जाणीव होत नाही असा जर ठेवा ठेवला आणि त्याचं शिक्षण जर पुढच्या पिढीला दिलं तर निश्चितच काय होतं की त्याचा फायदा निश पुढच्या पिढीला होतो याचं ऑब्जेक्टिव्ह आहे हे आपण थोडक्यात म्युझियम या शब्दाची उत्पत्ती ग्रीक भाषेतून झाली सर विल्यम जोन्स यांच्या प्रयत्नामुळेच यशस्टिक सोसायटी ऑफ बेंगालची स्थापना झाली हा पे आपण पाहिलेलं आहे तर नंतर पुढं कलकत्ता इथं व्हिक्टोरिया म्युझियम स्थापन झालं गव्हर्नर जनरलच्या जो कर्जन होता त्या ऍक्ट स्थापन केला मद्रास मध्ये वस्तू सॉरी मद्रास मध्ये पहिलं वस्तू संग्रहालय स्थापन झाल्यानंतर अठराशे एकावन्नला अशा पद्धतीनं काही प्रश्न आपल्याला विचारले जाऊ शकतात की के राजा केळगर संग्रहालय कुठे आहे पुणे इथे आहे याची उत्तर सुद्धा आपल्याला नंतरच्या पानावरती दिलेली आहेत तर या वस्तू संग्रहालयाचे प्रकार काय आहेत का तर या वस्तू संग्रहालयाचे प्रकार आहेत विसाव्या शतकाच्या सुरुवातीस ऐतिहासिक संग्रहालय व कला संग्रहालय असे दोनच प्रकार उदयास आलेले होते म्हणजे वस्तू संग्रहालयाकडे पाहण्याचा दृष्टिकोन कोणाकोणाला कशा कशाचे जतन करून ठेवलं पाहिजे अशा खूप वस्तू भारतामध्ये होऊन गेलेल्या आहेत भारताचा इतिहास घडून गेलेला आहे मग सर्वच जतन करून ठेवता येऊ शकतात का अशा काही अमूल्य आहेत वैशिष्ट्यपूर्ण वस्तू आहेत त्यांचंच जतन करून ठेवलं पाहिजे आता विसाव्या शतकातील वैज्ञानिक प्रगती व यांत्रिक भरबाटीमुळे काय झालं ज्ञानाची क्षेत्र वाढली ज्ञानाची शा ज्ञानाच्या विविध शाखांची निर्मिती व्हायला सुरुवात झाली म्हणजे आपल्याला फक्त इतिहास आणि भूगोलच अभ्यास करत होतो परंतु नंतर पुरातत्वशास्त्र आहे मानवंशास्त्र आहे या गोष्टींचा अभ्यास नानकशास्त्रसुद्धा सुद्धा वेगळी संकल्पना होऊ शकते अशा वेगवेगळ्या संकल्पना ज्ञानाच्या कक्षा किंवा जे काय दृष्टिकोन आहेत ते बदलत गेले त्याच्या अनुषंगाने पण आपल्याला त्याचा अभ्यास करायचा आहे की जे फक्त ऐतिहासिक संग्रहालय किंवा कला संग्रहालय दोनच घटक न पाहता सुद्धा आपल्याला काय करावं लागणार ला आहे सर्वांगीण त्याचा आढावा घ्यावा लागणार ला 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 आहे आता या ठिकाणी आपण ऐतिहासिक वस्तू संग्रहालय या घटकाचा आढावा घेऊया आता या ऐतिहासिक वस्तू संग्रहालयामध्ये काय काय येऊ शकतो ऐतिहासिक जेवढ्या जेवढ्या वस्तू आहेत ऐतिहासिक हा शब्द वापरलेला आहे म्हणजे असं म्हणता येऊ शकत नाही की फक्त भूतकाळातील घडून गेलेल्या सर्व घटकांचा किंवा वस्तूंचा समावेश त्याच्यामध्ये करता येणार नाही ना। परंतु अशा वस्तू ज्यातून आपल्याला आताच्या काळामध्ये त्याचा बोध होऊ शकतो भूतकाळाचं ज्ञान होऊ शकतं अशा वस्तू म्हणजे तैलचित्र एक घेऊया आपण अभिलेख असेल अभिलेख घेऊया ह्या आता सम्राट अशोकाच्या काळातले अभिलेख होऊन गेले शिलालेख सापडतात आपल्याला मग ते शिलालेख जपून ठेवणं का गरजेचं आहे आता सम्राट अशोकाचा कालखंड इसवी सन पूर्वाच्या काळातला त्या कालखंडामध्ये होऊन गेलेल्या घटना घडामोडींचं प्रशासनाचं किंवा धार्मिक स्थितीचं आकलन शिलालेखांवरून होतो म्हणून ते शिलालेख खूप महत्वपूर्ण असा दस्तऐवज आहे म्हणजे भारताच्या इतिहासाचा जो लेखी किंवा लिपी स्वरूपातला जो दस्तऐवज सुरू मिळाला किंवा सुरू झाला किंवा आपल्याला कळाला की सापडलाय तो कालखंड म्हणजे सम्राट अशोकाचा कालखंड हे शिलालेखच सर्वात प्रथम त्याचे लिपी स्वरूपातला पहिला दस्तावेज आहे अश्मयुगन पुराश्मयुग नवाश्मयुगातल्या काळातल्या वस्तूंचा संग्रह आपल्याकडे मोठ्या प्रमाणामध्ये आहे परंतु त्याच्यावरती कोणतीही लिपी नाही किंवा जरी असेल भाषा को, को, कोड लँग्वेज तर त्याचं आकलन करून घेणे एवढी क्षमता आपल्या भारतीय लोकांमध्ये नाही कारण की भाषेमध्ये काळानुसार परिस्थितीनुसार किंवा प्रदेशानुसार बदल होत गेलेले आहेत त्याचा संदर्भ जोडणं तर आपल्या दृष्टिकोनातून खूप अवघड आहे परंतु श, सम्राट अशोकाच्या काळातली ब्राह्मणी खारुष्ट लिपीचं वाचन त्या कालखंडामध्ये जेम्स प्रिन्सेपनं केलेलं होतं म्हणजे त्याच्यामुळं आपल्याला कळायला लागलं की सम्राट अशोकाचं महत्त्व कळलं आपल्याला त्याचं धार्मिक दृष्टिकोन कळाला आणि धर्माविषयीचा किंवा प्रजेविषयीचा त्याचा असणारा दृष्टिकोन कळाला त्या कालखंडामध्ये असणारंच त्याचं एक साम्राज्याची ओळख झाली आपल्याला म्हणजे या एकाच गोष्टीवरूनसुद्धा आपल्याला काय होतं की खूप मोठ्या प्रकारचं अर्थबोध होत असतो म्हणून अशा वस्तू आहेत की ज्याचं संकलन किंवा त्याचं जतन करून ठेवणं अतिशय महत्त्वपूर्ण आहेत याच्यामध्ये छायाचित्र चा आहेत नाणी आहेत शस्त्रास्त्रे आहेत पत्र आहेत नकाश आहेत प्रतिकृती आहेत आणि वेगवेगळ्या वास्तू पण आहेत या सर्वांची दालनं तयार करणाने अशा ऐतिहासिक वास्तूंचा वारसा जतन करून पुढील पिढीला एक मार्गदर्शक ठरावा हा त्याच्यातला प्रामुख हेतू असलेला दिसून येतं मग अशी काही निस्त्या वस्तूच आहेत पण अशी काही स्थळं पण आहेत स्थळांचं जतन करता येऊ शकत नाही परंतु त्याचं संवर्धन करता येतं आणि त्यात संरक्षण करता येतं जेणेकरून तिथं कोणीही जाऊन त्याचे तो विध्वंस करू नये किंवा त्याचं पा पाडू नयेत आज ऐतिहासिक स्मारक आहेत युद्धभूमी आहेत काही युद्ध व्यक्तींच्या आठवणी तिथं जोडलेल्या आहेत उदाहरणार्थ पाणीपत सारखी युद्धभूमी आहे आज मराठा आणि अब्दालीच्या युद्धातली महत्त्वपूर्ण अतिशय महत्वपूर्ण घटना त्या युद्धभूमीवरती घडलेली आहे म्हणजे ती युद्धभूमीचं संरक्षण संवर्धन करणं गरजेचं आहे जेणेकरून त्यावरून आपल्याला त्या कालखंडातल्या घडामोडींचा आढावा आपल्याला किंवा अभ्यास करता येतो अशा पद्धतीनं म्हणजे या ऐतिहासिक वस्तू जे संग्रहालय आहेत त्याचं महत्व आपल्याला यातून स्पष्ट होत असलेलं दिसतात आता कोणते कोणते असे संग्रहालय आहेत व्हिक्टोरिया मेमोरियल वस्तू संग्रहालय कलकत्ता पश्चिम बंगालमधलं फोर्ट सेंट जॉर्ज वस्तू संग्रहालय मद्रास मधलं नवी दिल्लीतील पुरातत्वे वस्तू संग्रहालय जे लाल किल्ल्यावरती आहे त्याची स्थापना एकोणीसशे नऊ ला झाली अशा पद्धतीने ऐतिहासिक वस्तू संग्रहालयांचा आढावा आपल्याला या ठिकाणी इथं आपण घेतलेला आहे कला वस्तू संग्रहालय आता या कला वस्तू संग्रहालयामध्ये काय आहेत कलांचे पण खूप मोठे खूप प्रकार आहेत तर भारत देश हा खूप वेगळ्या जाती धर्मांमध्ये विभागलेला होता आणि जाती धर्मांमध्ये विभागलेला असला तरी त्या कालखंडामध्ये वेगवेगळ्या कलाशिल्प वेगवेगळ्या प्रदेशानुसार अस्तित्वात होत्या त्या कलेवरून सुद्धा तिथील तो एखादी जर वस्तू सा शिल्प सापडलं किंवा एखादं मूर्ती सापडली तर ती कोणत्या धर्मातली आहे याच्यावरून कोणत्या प्रदेशावरती आहे का म्हणजे भारतात सुद्धा वेगवेगळ्या वे आहेत म्हणजे उदाहरणार्थ चित्रकला आहे मूर्तिकला आहे नक्षीकाम आहे भरतकाम आहे हस्तकला आहे औद्योगिक कला आहे आदिवासी कला आहेत अशा आधुनिक आविष्कार कला आविष्कारांचा अंतर्भाव कला वस्तू संग्रहालयामध्ये येतो म्हणजे कला वस्तू संग्रहालयात काय काय अपेक्षित आहे तर या कालखंडामध्ये आपल्याला काय फक्त अपेक्षित आहे कोणत्या कोणत्या घडामोडींचा समावेश अंतर्भाव या वस्तू संग्र कला वस्तू संग्रहालयामध्ये येतो याचा ये आढावा आपण याच्यामध्ये पाहतो होता ओके आता याच्यामध्ये प्राचीन काळापासून जे मानवाने कला संग्रहालयाला भेट देण्यास पर्यटक किंवा कला अभ्यासक यांच्यामध्ये प्रदक्षित वस्तूंच्या माध्यमातून एक प्रकारे साधनांचे काम होते म्हणजे जे, जे कोण भेटी गे वगैरे दिले असतील त्याच्यातून तर या अशा कोणकोणते संग्रहालय भारतामध्ये आहेत आता आपला उद्देश एकच होता की कला संग्रहालय संकल्पना काय आहे त्याच्यामध्ये काय काय येतं आणि ते कोठे कोठे आहेत याचा आढावा याच्यामध्ये डोगरा आर्ट गॅलरी जम्मू नॅशनल हँडीक्राफ्ट्स अँड हँडलूम म्युझियम न्यू दिल्ली सांस्कृतिक केंद्र म्युझियम न्यू दिल्ली नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट न्यू दिल्ली बंगीय साहित्य प्रसाद चित्रशाळा पश्चिम बंगाल कलाभवन शांतिनिकेतन कलकत्ता कला अकादमी पणजी अजमेर संग्रहालय राजस्थान आशुतोष कला संग्रहालय कलकत्ता सर छोटूराम स्मारक संग्रहालय संगरिया राजस्थान नागपूर संग्रहालय महाराष्ट्र आणि भारत इतिहास संशोधक मंडळ मंडळाचं जे काय आहे ते संग्रहालय ते पुणेमध्ये आहे एकोणीसशे दहामध्ये स्थापन झालेले जास्त करून ऑब्जेक्टिव्हला हा काही महत्वाचे प्रश्न आपल्याला इथं येऊ शकतात की जरासं महाराष्ट्राच्या अनुषंगाने मी घेतोय म्हणजे असा नाही की फक्त महाराष्ट्रातलाच अभ्यास करावा भारतातल्या गोष्टींचं अज्ञान असावं परंतु हे नक्की निश्चित कुठं कुठं आहेत हे ऑब्जेक्टिव्हच्या दृष्टिकोनातून मी थोडंसं हे करतोय की नागपूर संग्रहालय महाराष्ट्रात आहे भारत इतिहास संशोधक मंडळ आहे नॅशनल हँडिक्रॅफ्ट हँडल्यूम म्युझियम आहे ओके अशा पद्धतीनं एक आहे महत्त्वपूर्ण घटक असलेले आपल्याला दिसून येतात आपण आता या ठिकाणी थांबूया आणि पुढच्या लेक्चरमध्ये काय करूया आपण पुढचे प्रकार पाहूया ओके धन्यवाद